विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे यांचा बहाळवणी गटातून अर्ज अवैध ठरला असला तरी संस्था मतदारसंघातून त्यांचा अर्ज हा वैध ठरवण्यात आला आहे। त्याच मतदारसंघातून विद्यमान चेअरमन भगीरथ भालके, त्यांच्या पत्नी प्रणितीताई भालके, व्यंकटअण्णा भालके यांचे सुद्धा अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत। भगीरथ भालके यांना गेल्या हंगामात कारखाना सुरू करण्यात अपयश आलं होतं, तसेच ते कोरोना काळात नॉट रिचेबल होते। शेतकऱ्याची उसाची बिल त्यांनी अद्यापपर्यंत दिली नसल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड नाराजी आहे। त्यामुळे भगीरथ भालके हे सेफ मतदारसंघ म्हणून संस्था मतदारसंघातून उभे राहणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता। मात्र समाधान काळे यांचा भाळवणी गटातून अर्ज उडल्यामुळे त्यांचा संस्था मतदारसंघातून अर्ज राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। विठ्ठल कारखान्यामध्ये काळे गटाचा प्रतिनिधित्व करणारे समाधान काळे हे संचालक म्हणून त्यांना पाठवण्यात आलं होतं, त्यामुळे त्यांची संस्था मतदारसंघातून वर्णी लागण्याची शक्यता आहे। भगीरथ भालके किंवा समाधान काळे यांच्या दोघांपैकी एक जण संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। ज्या पद्धतीनं भालके यांच्या विरोधात नाराजी आहे, तशीच नाराजी काळे यांच्या बाबत सुद्धा आहे। त्यामुळे भालके काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे।